7-8 महीने से कोरोना ने मंदी हल्ली न होता न तो तेरे काम धंधा पण बंद झाले। ये महीना कसं तरी ढकललं, पण आता 4 दिवसावर भाव भी झाले न। बहिणीशी अंगाव कपडा नाही टाकला तर तिचा मन काय बोलल। मला काहीतरी केलं पाहिजे। सुदामेला फोन करते, बघते त्याच्याकडे काय जमलं तर। कॉल करने के लिए आपके अकाउंट में पर्याप्त बैलेंस नहीं है, कृपया तुरंत रिचार्ज कराएं। दुष्काल अंतेरावा आया एक खवाल दीर की नाना सांगता है, अभी रिचार्ज कीजिए। काय हो, कसला विचार करता? काय नाही ग, असंच बसलोय। मला माहित आहे तुम्ही कसले विचारून पडले होते। मी काय बोलते, ती गोडाऊनची कामाची कधी तीच वाट बघत बसाल। ते शंकर बाबा त्यांच्या घर जाऊन कामाचं काय जमतय काय बघलं होत। अग तो गौंडी, तो मला काय काम देणार आहे? अहो त्यांचं काही काम चालू असलं तरी त्यांच्या हातापोटाशी मजुरी करा, तेच 4 पैसे मिळले तर ताईसाठी सारी घेता येईल। कमले तुला कसं ग माहित मी त्याच विचारून होत होते। अहो मी बायको आहे तुमची, तुमचं सुख दुःख कणन आहे ते ठाऊक नाही का मला? खरंच वर्षाचा एक सण भावी त्याचा, निदान त्या सणाला तरी बहिणीस कर भरून जावायला पाहिजे काय नको? म्हणून सांगतय एरवी आपण दिवस कसं ढकलतून ते आपल्याला ठाऊ, पण उद्या लोक काय बोलतील? एकुलती एक बहिणीस न साधा तिच्या अंगावर कपडा पण टाकता नाही आला। कमले लाखाचा बोललीस बघ, मी उद्या शंकर नमस्कार करायला जातोय। अहो उद्या कणाला, उद्या कव उजरतय का? बर बाय मी आताच निघतोय, कामाचं 2-3 दिवस भेटलं तर तुझ्या भावाचा काहीतरी भेट वस्तू देता येईल। माझ्या भावसाची नको चिंता, गोर न खोबऱ्याचा तुकडा तरी दिला तरी तू मोठ्या मनाशी घेईल। बर बाय मी आताच निघतोय। कर्मधर्मान संजोगान जमला तर पुरीच्या अंगावर कपडा घेता येईल। या कोरोना नी तोंडाशी फेस आणलाय फेस, खिसन इरी काढीला पण दिरकी नाही ठेवली। पहिनी कोरोना माणसासारखा जिता असता ना घरण घुसून तम कोंड परत मारला असता, पण कोरोनाचा दम कसा कोंडल? तू जिता असता ना दम कोंड परत मारला असता। अरे किसने सुदाम्या काय रे काय निघलास? अरे तुझेच कर निघलो होतो, बरा झाला देवा सांगला भेटलास बाबा। काय रे? अरे काम बंद झाल्यापासून किसन हिरी कारीला उदिरकी नाही राहिली। 1-200 रुपये असले तर ते? अरे सुदाम्या 200 ची काय वार्ता करतस? बस झालं सध्या 200 खपलं पुन्हा मांगीन। अरे घरण उद्याच्या खर्चाला पैसा नाही राहिला, मीच उलट तुझे कर पैसे मागायला येणार होतो। आयला म्हणजे उग्र कर नागराज यायला ना थंडीन कुरकुर मेला अशी तारा, मग आता काय चाललास? अरे सुदाम्या तुला तर माहित आहे घरण पोरवाला आहात, अरे दिवाळीचा गोडधोर नाही पण आता 4 दिवसावर भाऊबी झाली, बहिणीच्या अंगावर सारी पण नको काय टाकायला, म्हणून शंकर नमस्कार चाललोय। त्या गौंड्याचे कर? अरे बाबा काम पाहिजे असलं व मामूस बोलाचा। गौंडी मामाकडे चाललास काय? काय करशील, अरे हातापोटाशी काम भेटला तर तवराच घराला आधार होईल, त्या गोडाऊनच्या कामाची तरी किती दिवस वाट बघायची। बरं चल आपण ते मामास किरत जाऊ। चल शंकर मम्मा, अहो शंकर मम्मा, शंकर मम्मा, अहो शंकर मम्मा, अरे कोण?
किसने सुधा म्या या 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 बसा 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 अरे वरती बसा बोला काय काम काढलं शंकर मामा ढोल तरी कधी वाला आहे बर मामोस काय काम असलं तर बघ आमच्यासाठी अरे मी काय नेता आहे काय त्यांच्या कंपनीचा मॅनेजर आहे मी साधा गंडी माझा हातावरचा पोट मी काय काम तुम्हाला देणार नाही काय काम बिन चालू असला तर हातापोटाशी आम्हाला घेतलं असतं बरं होईल हा न दोन मजूर कर तुझ्या हातापोटाशी लागतच असतील ना तुला त्याच काम आम्ही करू हो काय किसने असं असं पण दोघं याल ना येणार म्हणजे येणारच काय सुद्धा म्या मग त्याशिवाय काय आलो आवरे भर उन्हान भर उन्हान अजून तर सकाळच झाली मग त्याशिवाय काय आलो आवरे सकाळ सकाळ असं बोल पण या बघ ना दिवसाची 300 रुपये मजूर भेटत काय याचे बहीण काय सांगता काय 300 रुपये भेटले तरी बस हा मग थांबा मला वाटतंय ऍडव्हान्स आणायला गेला नको भेटू बेमत्या शेटच्या कितालाव पुरचे महिनन डगरी लादी लावाला काय यायचे पहिने गाऊंड्या एक मुतारी भांदाची माहिती नाही न बोलता मी गाऊंडी छट मोठे आशन आलो होतो अरे किसल्या सुद्धा मी असताना तू कनाला टेन्शन घेतास अरे बैल जेलवर झोपा करण्यात काय अर्थ आहे बैल झोपा अरे ती म्हण हाय त्याची बहिण तुझ्या म्हणी ऐकून मना झोपा यावाचा काय यायला रमा मावशी आया का गो उभी मोरक्या रिक्षावाल्याला बोललो काय रे किसने आपली गवण मुरकी रिक्षा कोणती आहे ती रिक्षा त्याला बोललो 50 रुपये दिते रिक्षा दुकानात देऊन चलो त्याने रामा मावशी आम्ही असताना कला टेन्शन घेतस किसने ये शिंगाला नवरा झैलाय गो कोलबी नवरी झैली गो बा सकाळ सकाळ चाललास तरी कुठं कंपनीन
काय कंपनीन काय पटल असा तरी बोल. आता मला तूच सांग, आसू घेऊन माणूस खाजनात जाईल ना? मी तुझी मस्करी केली. मम्मी मस्करीच केली. बरं मग एक हिरी द्या असली तर. अरे मी काय तुला हिऱ्या वरणारा वाटलो? मशी किरेट दे. आला तू म्हणजे नाही. ओके आता यो सिगरेट का आसूचे घाराशी पेटू. अगे आता काय तोंडू देव सिगरेट वाराला. त्याच्या दादा मस्तीशील. बरं एक काम कर, का बारा बाताल भेटा असला नाही इकीत असलास तर माझ्या घरा घेऊन ये. अरे मना सांगतस काय भेटला तर मना. अरे मी लोकांच्या बोसक्या उकडे नाही एक काय माहीत आहे नाही. अहो उद्या भाऊबीज आहे, हे बघा खाजन खाटपाच 300 रुपये जमले. याच्याशी तसं ताईनं सांगितलं. एक खरं सांगू, संसार लाख बायका करता पण परिस्थिती सांभाळून जी बायको संसार करते ना तीच घराची लक्ष्मी असते. साहेब काय पाहिजे? एक साडी घेवायची. साडी घेवायची आहे. बोला कुठली दाखवू? कांजीराम, पटोला, पैठणी, बनारसी, बोला. ही दाखवा. अच्छा ही पैठणी एक नंबर एवढा साडी साहेब. देखणी तर आहे पण कलरची पण गॅरंटी. किती किंमत आहे? जास्त नाही साहेब, फक्त 3,500. भाऊ जरा कमीतली. कमीतली पाहिजे, कमीतली पाहिजे. मग ही बघा बनारसी साडी, किमतीला कमी न दिशाला पण भारी आहे. सध्या हीच साडी फॉर्म मध्ये आहे. साधारण किती घेते? जास्त नाही साहेब, फक्त 1,500 रुपया. साहेब अजून कमीतली दाखवा ना. अजून कमीतली यातली पसंत करा. कोणती पाहिजे? ह्या कशा आहेत? तुम्ही पसंत करा ती बघू. चला काउंटर उजा. साहेब अजून 200. साहेब आवरत आहे. अहो इथे 500 खाली साडीच नाही, ही 500 साडी आहे. Thank you.
कमले चल मी निघतोय. ओ थांबा, मी गया यान सुखी मच्छी आहे. ताईना जाम आवडते ना, आपल्या घरची भाजी पण आहे. आणि हो ताईना सांगा मी विचारलं म्हणून. सोन्याचे दिसाला भेटाया भाऊ बहिणीला लाग, सोन्याचे दिसाला भेटाया भाऊ बहिणीला लाग. भेट प्रेमाची देवाला भाऊ विजेला लाग, भेट प्रेमाची देवाला भाऊ विजेला लाग. तसा घर आलाय. दुर्वे, अगं दुर्वे, भाऊ झालाय बघ. अगं बाहेर तरी ये. बहुतेक घर नाहीसा वाटतंय. दुर्वे मी ना सोनू आलोय, बाहेर तरी ये. सोनू आत्यासला हाक मार. आत्या, आत्या. कोण आहे? अगं बाहेर तरी ये. मी किसन्या. किसन्या आलास काय? बस बस आलोच मी. सोनू पण आली काय? काय ग दुर्वे, भावाजीच नाही दिस. भावाजीच पण गेलं नाही त्यांच्या बाईनी सांचे कर. असा असा न मला भासास काय, खेळायला गेला वाटत. त्याच्यासाठी बघ मी चॉकलेट आणलाय. बसा हो, मी आलोच. अरे चॉकलेट दिली दिस त्याला. तुझाच नाव तिची पण चिकाय.
बली गावन आवरी हौशीन बोलवलास ना गावांची का धारापानास दाखवतास
काय सोय भी आहे का नाही सोय तुझे आवडीचा मेनू गेलाय मटकी गेली मटकी रांड्याच्या साले मटकीशी जेवायला वारलास त्या दिवशी म्हणा रविवारचे बोलवलास ना गवारीशी जेवायला दिलास अरे अरे झाला घे त्या फिटस फिटस आपला जमल दुर्वे अगो दुर्वे बाय ए दुर्वे बाय अकरा अकरा कोण माझा लंगोटी यार मी यार नाही लंगोटी दोघ मिळून लंगोटी यार कॉलेजला असल्यापासून आम्ही दोघ सोबत आहो भीक मांगतय तू म्हणजे नाही चल नाही नको अरे चल या बरं चल बली तू हो पुरा मी येते मागशी नक्की येशील ना नक्की नक्की नाही आलो तर तू काय फरक पडणार हाय झाला बघलस या असलं माझ मित्र गो बये 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 बंगला हाय का मस्किरी हाय दुर्वे पावभाजीच्या दिशी किसण्याची आमच खातिर केलीस सांगत होता थंड काय पाणी काय चितारच्या खांच्या गती न कोंबऱ्याचा मटण कती सांगत होता दुर्वीन को नको तरी ताटण वारी होती पोरीला सफरचंदा कती न डाळिंबा कती ऐकून असा वाटत होता घरशी निघावा सरळ तुझे घर जावाला यावा दुर्वे मानली होती आवरी श्रीमंत आहास पण यात लय बेस किसण्याची सारी तुम्ही आवरी आवरीन घेतलीस ना या लय बेस केला अगो त्या सारीसाठी तुझे त्याने कती जीवाचा आटापिटा केला असं ते माझे मनात ठाऊ काय केला या कोरोनाच्या महामारीत त्याचे घर मीठ मसाल्याला पण पैसे नाही राहिले बिचारा शंकर मामाशी कर मजुरीसाठी हात पसरायला गेला तया नाही जमला तर अम्मा मावशीचं भाजीचं ठेव उचललं खाजन करपाला जाऊन पै पै जमा करून गो तुझ्यासाठी त्यांनी सारी आणली खरंच गो पोरा बाळाला दिवाळीचं गोरधोर नाही केला काय त्याच्या अंगावर कपडा नाही घेतला पण तुझ्या सारीसाठी त्याने कधी खस्ता खाल्या ते माझे मना माही त्याला पण तर भावा बहिणीचा खरा नाता माझ्या भावा मला माफ कर साधे सारी साठी मी तुझी खातिरदारी करणार हाय घाय केली माझी ज्या मोठी चुकी झाली सुदाम्याने मला समजा सांगला तो आवरे संकटात हास कसा मना कळला नाही तुम्ही माझ्या सारी साठी जीवाचा आटा पिटा केलास बायका पोरांसाठी तुम्ही दिवाळीचा सण नाही केलास पण माझ्यासाठी सारी हनलीस किसने ही बघ तुझी सारी मी घालून गावभर मिरवीत आलोय किसन्या नको मना बैठण्या नको म्हणा खोटा भरलेपणा या सारीचे धाग धागन तुझे बांधवाचा प्रेम आहे किसण्या या तुझ्या सारीचे धाग धागन बंधवाचा प्रेम आहे या साऱ्यांपरी तू रित्या हाती घर आलास तरी मला भरलेला आल्यासारखा वाटशील दुर्वे श्रीमंताचा धूर माझ्या डोळ्यावर आला होता ग त्यात तुझे प्रेमाचा अर्थ मला नाही कळला सोनू माझे सोनू घर आली साध्याच मी तुझे घर लक्ष पण नाही ग दिला सोनू याबाबत तुझ्यासाठी काय आणलंय सफरचंद आणलंय कपडा आणलं तुझ्यासाठी माझे सोनू सुदाम्या तुझे पुस्तकांच्या गोष्टीला पण लाजवलंस त्या सुदाम्याला
किसना राहून आला होता तू नाया किसना सारखा तूच राहून आलास किसने जगान कितीतरी प्रेमाचे जोरे पण भाऊ बहिणीचे जोरीला जगान कशाचीच तर नाही आवश्यक जगन एकूच असं नातं आहे त्याला त्यांचेच सुखाचे तोड नाही त्यांचेच सुखाचे तोड नाही.